अभंगामध्ये 10 गाथा आहेत, म्हणजे 100 गाथा क्रमांक 157 ते 166 असे एकूण 10 गाथांचा म्हणजे समावेश आहे. त्या अभंगामध्ये इतरांना उपदेश करण्या अगोदर आपण स्वतः काय केले पाहिजे त्याबद्दल बुद्धाने उपदेश केलेले आहे. आता तुम्हाला माहित आहे अत्तवग्ग आहे, तर अत्त म्हणजे सर्वांना माहित आहे अत्त म्हणजे स्वतः, कारण की आपला हा शब्द आहे हा आपल्या कानावर अनेकदा पडलेला आहे बाबासाहेबांच्या माध्यमाने, बाबासाहेबांच्या भाषणाच्या माध्यमाने, नाही काय, बाबासाहेबांच्या साहित्याच्या माध्यमाने. बाबासाहेब नेहमी म्हणायचे अत्त दीप भव, म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा. अत्त दीप भव म्हणजे स्वतः प्रकाशमान व्हा, स्वतः प्रकाशित व्हा. तर ह्या प्रकारे अनेक वेळा अनेकदा भाषणाच्या माध्यमाने आपण म्हणजे हे जे काही मन आहे नाही काय, किंवा ही जी काही गाथा आहे अत्तदीप भव, ते आपण ऐकलेलं आहे, आपल्या कानावर पडलेलं आहे. म्हणून अत्त म्हणजे नवीन नाही आपल्याकरता, अत्त म्हणजे स्वतः. आता ह्या अत्तवग्गामध्ये स्वतःबद्दलच म्हणजे बुद्धाने सांगितलेलं आहे की स्वतःचं कसं परीक्षण केलं पाहिजे, स्वतःला कसं ओळखलं पाहिजे, स्वतःबद्दल कसा विचार केला पाहिजे, अशा प्रकारे अत्तवग्गामध्ये किंवा अत्त ह्या प्रकरणामध्ये बुद्धाने म्हणजे उपदेश केलेला आहे. तर मी ज्या गाथेवर आज मी म्हणजे बोलणार आहे ती गाथा म्हणजे पालीमध्ये येण्याप्रमाणे आहे, अत्तानन एव पठमन पटीरूपे निवेशये अथय मनुसा सेय न किली सेय पंडितो. तर अशा प्रकारे हे म्हणजे पालीमध्ये गाथा आलेली आहे, याच्या मराठीमध्ये म्हणजे मतितार्थ येण्याप्रमाणे आहे, बुद्धिमान माणसाने प्रथम स्वतःला उचित कार्यात संस्थापित करावे व त्यानंतरच दुसऱ्याला उपदेश देणे प्रारंभ करावे, अशा तऱ्हेने कृती करणाऱ्या शहाण्या मनुष्यास दुःख होत नाही. तर ही गाथा बुद्धानी जेतवनामध्ये वास्तव्याला असताना उपनंद ह्या नावाच्या भिक्षूला उद्देशून ही गाथा म्हटली आहे. तर त्या उपनंदाबद्दल आपल्या धम्मपदामध्ये त्याचं म्हणजे वर्णन आलेलं आहे, त्याचा उल्लेख आलेला आहे. तर उपनंद हा म्हणजे एक बौद्ध पंडित असा म्हणजे विद्वान भिक्खू होता, उत्तम वक्ता होता आणि प्रभावी प्रवचनकार होता. तो इतरांना नेहमी उपदेश करायचा की जीवनात सुख व समाधान कारक जीवन जगायचे असेल तर माणसाने लोभी नसावे व स्वतःजवळ गरजेपुरत्याच वस्तू बाळगाव्या. त्यांच्या ह्या उपदेशाने बरेचसे भिक्षू प्रभावित होत होते आणि त्यांना अनेक चिवर अनेक वस्तू भिक्खूंकडे असलेले जे जास्तीचे आहेत ते त्यांना अर्पण करत होते. एवढा जबरदस्त हा उपनंद भिक्खू म्हणून म्हणजे उत्तम वक्ता म्हणून प्रभावी प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होता. उपनंद भिक्खू हा जरी असा उपदेश करीत असला की माणसाने लोभी नसावे असा जरी उपदेश करीत असला तरी गरजेपुरताच वस्तू ठेवून उरलेला वस्तू इतरांना दान करण्याची कृती मात्र त्याच्याकडून घडताना कधीही दिसलेली नाही. तो फक्त उपदेश करायचा
ते बंधूंनो भगिनींनो, जर खरंच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख हवं असेल तर तुम्ही लोभ सोडलं पाहिजे, लोभाचा त्याग केला पाहिजे, आणि तुमच्या जवळ ज्या काही गरजेपेक्षा जास्ती वस्तू आहेत त्या तुम्ही दान दिल्या पाहिजे. अशा प्रकारे सुंदर प्रबोधन करायचं, त्याचं महत्व म्हणजे समजून द्यायचं. पण स्वतः मात्र त्या प्रकारे तो वागत नव्हता, आचरणात आणत नव्हता. तर एकदा वर्षवासामध्ये, म्हणजे त्याच्याबद्दल म्हणजे धम्मपदामध्ये उल्लेख आलेला आहे की तो कसा होता. तर एकदा वर्षवासामध्ये एका विहारात गेला आणि तिथे सुंदर त्यांनी प्रवचन दिलं. तो आधीच म्हणजे प्रसिद्ध होता, सुंदर म्हणजे प्रवचन किंवा म्हणजे प्रभावकारी प्रवचन देण्यामध्ये, आणि उत्तम वक्ता सुद्धा होता. तर त्यांनी खूप सुंदर प्रवचन दिलं. ते प्रवचन ऐकून तिथले जे काय म्हणजे भिक्षुगण होते ते खूप प्रभावित झाले, ते खूप प्रभावित झाले आणि त्यांना विनंती करू लागले की आता येणारा जो काही वर्षवास आहे त्या वर्षवासामध्ये आपण पूर्ण वेळ आमच्या विहारात म्हणजे तुम्ही द्यावा, आमच्या सोबत तुम्ही राहावं, प्रबोधन करावं. मग त्यांनी विचार केला, त्यांना विचारलं की समजा मी वर्षवासामध्ये पूर्ण वेळ तुमच्या सोबत राहिलं, तुमच्या विहारामध्ये राहिलं, तर तुम्ही मला किती दान देणार आहात, मला किती दान देणार आहात. तर ते म्हणाले, आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी जे कोणी प्रबोधनकार असतात विहारामध्ये वर्षवासाकरता पूर्ण वेळ थांबतात त्यांना आम्ही एक चिवर दान देतो. तर त्याला वाटलं मी पूर्ण वर्ष म्हणजे पूर्ण वर्षवासाच्या कालावधीमध्ये म्हणजे 3 महिने जर मी यांना प्रबोधन करत असेन आणि फक्त हे मला एक चिवर देत असतील ते योग्य नाही. आणि मग तिथून तो चालता होतो, तिथून जातो दुसऱ्या विहारात जातो. पण जाताना काय करतो, तो एक आपला जोडा तिथं ठेवतो आणि तिथून निघतो. तिथून निघाल्यानंतर दुसऱ्या विहारात जातो, दुसऱ्या विहारात सुद्धा चांगलं प्रवचन देतो, लोक प्रभावित होतात, त्यांना पुन्हा विनंती करतात की म्हणते तुम्ही ह्या वर्षवासामध्ये पूर्ण म्हणजे वेळाकरता तुम्ही आमच्या सोबत राहावं, आम्हाला प्रबोधन करावं. ते मग तो म्हणतो ठीक आहे, पण तुम्ही किती म्हणजे मला दान देणार. ते म्हणतात की आम्ही 2 म्हणजे चिवर म्हणजे दानामध्ये तुम्हाला देऊ शकतो. तर तो म्हणतो की नाही, आणि तिथून निघतो, तिसऱ्या विहारात जाण्याकरता निघतो. पण जाताना तिथे तो आपला आपली म्हणजे एक काठी असते, ती काठी ठेवतो. मग तिसऱ्या विहारात जातो, तिसऱ्या विहारात पुन्हा त्याला म्हणजे प्रवचनाकरता याचना करतात, त्याच्या म्हणजे प्रवचनाने प्रभावित झाल्यावर. आणि मग पुन्हा तिथे तो विचारतो उपनंद की मला किती दानात तुम्ही म्हणजे चिवर वगैरे देणार आहेत. तर ते म्हणतात की आम्ही 3 चिवर तुम्हाला देऊ शकतो. तिथून पण तो निघतो, त्याचं समाधान होत नाही 3 चिवरवर, आणि तिथून निघतो. आणि निघताना तो तिथं एक त्याच्याजवळ असलेला लोटा तो ठेवतो. आणि मग चौथ्या बुद्ध विहारात जातो आणि तिथं गेल्यानंतर त्यांना म्हणजे विचारतो, त्यांना म्हणजे आधी म्हणजे प्रवचन प्रबोधन करतो, लोक प्रभावित होतात, त्यांना याचना करतात त्याला की बा म्हणजे तुम्ही म्हणजे आमच्या म्हणजे विहारामध्ये पूर्ण म्हणजे वर्षवास घालवावं. तो म्हणतो ठीक आहे, मी पूर्ण वेळ म्हणजे तुमच्या विहारामध्ये पूर्ण वेळ वर्षवास म्हणजे घालवू शकतो, पण तुम्ही मला चिवर किती देणार दानामध्ये. तर ते म्हणतात 4. तर तो म्हणते ठीक आहे, आता दुसऱ्या विहारात न जाता 4 मध्येच आपण समाधान मांडलं पाहिजे. तर तिथे पूर्ण म्हणजे वर्षवासामध्ये चांगला सुंदर असे म्हणजे असं जो प्रबोधन करतो. आणि शेवटी वर्षवासाच्या शेवटी जे समापन दिन असते त्या दिवशी खूप म्हणजे गृहस्थी लोक असतात, भिक्खूगण असतात, त्यांच्या प्रवचनाने एवढे प्रभावित होतात
की त्या उपनंद ह्या भिक्खूला खूप म्हणजे चिवर आणि इतर वस्तू त्याला दानामध्ये मिळत, पण त्याच्यावरच तो समाधानी राहत नाही. तो निरोप पाठवतो त्या तीनही म्हणजे विहारामध्ये की तुमच्या विहारामध्ये माझं प्रतिनिधित्व करणार म्हणजे तिथे जोडं ठेवलेलं आहे, काठी ठेवलेली आहे आणि लोटा ठेवलेला आहे. ह्या वस्तू जरी मी तिथं नसलो तरी ह्या वस्तू माझ्या काय करत आहेत, प्रतिनिधित्व करत आहे. या प्रकारे आपण प्रवास करताना रेल्वेचे असो कि बसचं असो, जेव्हा गर्दी असते तर आपण काय करतो माहित आहे काय, खिडकीमधून आपण काहीतरी रुमाल किंवा कापड ठेवतो, बरोबर आहे, आणि मग नंतर जातो. आणि त्या सीटवर जर कोणी बसला असेल आपण काय म्हणतो, ही माझी जागा आहे. का माझी जागा आहे, माझं तिथे रुमाल आहे. तर अशा प्रकारे तो म्हणतो की मी ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत तिथं माझं अस्तित्व होतं, म्हणून तुम्हाला म्हणजे दान द्यावं लागेल. आणि त्या तीनही विहारातून तो दान गोळा करतो आणि अशा प्रकारे त्याला दानामध्ये अनेक चिवर मिळतात, इतर वस्तू मिळतात. तर तो एक रथ करतो आणि त्या रथामध्ये सगळं सामान म्हणजे भरतो आणि निघतो मग. आणि जात असताना वाटेत त्याला दोन तरुण दिसतात भिक्खू, दोन तरुण भिक्खू त्याला दिसतात. आणि ते तरुण आपसामध्ये वाद करताना दिसतात. तो थांबतो आणि त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की तुम्ही का वाद करत आहात. तर ते दोन्ही तरुण भिक्खू त्यांना सांगतात की म्हणते आम्हाला दानामध्ये दोन चिवर मिळालेले आहे आणि एक किमती असा ब्लँकेट, सुंदर ब्लँकेट मिळालेला आहे. तर याचं वाटप कसं करावं याकरता आमच्या दोघांमध्ये वाद सुरू आहे. तर तो म्हणतो ठीक आहे, मी तुमचा जो काही वाद आहे त्याला मिटवतो. तर ठीक आहे म्हणतो, अतिउत्तम आहे, सांगा तुम्ही काय केलं पाहिजे आम्ही. तर तो म्हणतो एक चिवर तू ठेव आणि एक चिवर तू ठेव आणि जो ब्लँकेट आहे तो मी घेतो, कारण की हा ब्लँकेट एवढा किमती आहे तुमच्या म्हणजे नवीन भिक्खू करता नाही काय, तो नाही आहे, तुम्हाला तो शोभणार नाही आहे. त्याच्याकरता आमच्यासारखं ज्येष्ठ भिक्खू नाही काय, विद्वान भिक्खू, त्याला ते शोभणार आहे आणि तो आपल्याकडे ठेवून देतो आणि तिथून निघतो. तर त्याच्या निर्णयामुळे जो काय त्यांनी निर्णय घेतला दिला, तर त्याच्या निर्णयामुळे ते दोघेही म्हणजे असमाधानी होतात, दुःखी होतात की आम्हाला मिळालेला म्हणजे ब्लँकेट यांनी स्वतः ठेवलं. आणि मग ते असमाधानी होऊन बुद्धाकडे जातात दोन्ही तरुण भिक्खू आणि बुद्धाला म्हणतात, जे काही प्रसंग घडलं ते प्रसंग बुद्धाला सांगतात. आणि बुद्ध ते ऐकून त्या भिक्खूना म्हणतात की उपनंद ह्या जन्मातच अशा प्रकारे वागणारा नाही आहे, तर मागच्या जन्मामध्ये सुद्धा तो अशाच प्रकारे वागत होता आणि इतरांना दुःख देत होता. आणि बुद्ध त्या दोन्ही तरुण म्हणजे भिक्षुंची सांत्वना करून उपनंदाला दोष देत होता. तर बुद्ध म्हणतात की भिक्षुनी दुसऱ्यांना उपदेश करण्यापूर्वी स्वतः त्या उपदेशाप्रमाणे वागलं पाहिजे आणि नंतरच त्यांनी इतरांना उपदेश केलं पाहिजे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे, ह्या गाथेच्या माध्यमाने उपदेश केलेला आहे. आपण पाहतो बुद्धाचं जर उदाहरण म्हणजे आपण पाहलं तर बुद्ध जेव्हा जेव्हा बुद्धाच्या संपर्कात जेव्हा जेव्हा कोणी त्यांच्या संपर्कात यायचे तेव्हा
ते बुद्धाच्या उपदेशाने बुद्धाच्या कथनाने प्रभावित व्हायचे आणि बुद्धाचे ते लगेच शिष्य बनायचे. हे कशाने घडत होतं? बुद्ध नक्कीच विद्वान होते, नाही का? त्यांनी सत्य शोधून काढलं होतं, मानवी दुःखावरचं औषध शोधून काढलं होतं. ते शोधून काढलं होतं म्हणून नव्हे, तर बुद्धानी सत्य जरी शोधून काढलं होतं, मानवी दुःखावरचं औषध जरी शोधून काढलं होतं, पण त्या प्रकारचे जीवन ते जगत होते आणि त्या जीवनातून जो काय ते अनुभव करत होते तो अनुभव उपदेशाच्या माध्यमाने, ज्याला आपण धम्म रूपात म्हणतो, नाही काय, तो धम्म लोकांना सांगत. आणि लोकांना सांगताना लोकांना असंच वाटायचं, अरे हा माझा अनुभव आहे, बुद्ध जे काही कथन करत आहेत ते माझा अनुभव आहे, मी पण असा वागू शकतो, मी पण अशी कृती करू शकतो, असं आचरण करू शकतो आणि माझं जीवन सुखी करू शकतो. आणि म्हणून बुद्धाचे म्हणजे शिष्य व्हायचे. आपण पाहतो जर आपल्याला म्हणजे बुद्धाने म्हणजे जे काय उपदेश केलेला आहे त्याचे काही प्रसंग पण म्हणजे आपल्याला साहित्यात म्हणजे आढळतात. एकदा म्हणजे बुद्ध आणि आनंद भिक्षाटनाला जात असताना वाटेत त्यांना एक म्हणजे अतिसारानी पीडित, अतिसारानी ग्रासलेला एक म्हातारा भिक्खू दिसतो. ते त्या भिक्खूकडे जातात दोघी जण, बुद्ध आणि आनंद, आणि त्याला विचारतात, तू अशा घाणीमध्ये का पडलेला आहेस, तुझे सहकारी कुठे गेलेले आहेत? तर तो म्हणतो की माझे जे काही सहकारी होते ते मला सोडून गेलेले आहेत, माझा जो काही म्हणजे तापट स्वभाव आहे त्यामुळे मला सोडून गेलेले आहे. तर बुद्ध आनंदला म्हणतात की आनंदा, तू पाणी असेल तर पाणी गरम कर, आपण याची आंघोळ करून देऊ, याला स्वच्छ करू. आनंद पाणी गरम करतो आणि दोघी मिळून, बुद्ध आणि आनंद दोघी मिळून जो काही म्हणजे म्हातारा म्हणजे भिक्षू असतो घाणीमध्ये पडलेला त्याचे म्हणजे आंघोळ करून देतात, त्याला स्वच्छ करतात आणि त्याला स्वच्छ एक शिवर देतात. आणि आनंदला म्हणजे म्हणतात बुद्ध की आनंदा, तू जा जिथे म्हणजे भिक्खूगण असतील त्यांना बोलवून आण. आनंद जातो आणि सर्व भिक्खूंना बोलवून आणतो की बुद्ध तुम्हाला बोलवत आहेत म्हणून. ते आल्यानंतर बुद्ध त्यांना म्हणजे उपदेश करतात, प्रबोधन करतात की बंधूनो, आपण सर्वांनीच गृहत्याग केलेला आहे, आपण सर्वांनीच गृहत्याग केलेला आहे, आपण माता पिता सोडलेले आहेत, भाऊ बहीण सोडलेले आहेत, पुत्र पुत्री सोडलेले आहेत आणि आपण इथे आपल्या स्वतःच्या विकासाकरता, अंतर्ज्ञानाकरता आपण इथे एकत्रित आलेले आहोत. तर आपण इथं म्हणजे जगत असताना, स्वतःचा विकास करत असताना, एक चांगलं जीवन जगत असताना आपण एक दुसऱ्यांना मदत केली पाहिजे. एक दुसऱ्याचं म्हणजे आई वडील म्हणून, एक दुसऱ्याचा भाऊ म्हणून, एक दुसऱ्याचा म्हणजे पुत्र म्हणून एक दुसऱ्याची काळजी घेतली पाहिजे, मदत केली पाहिजे. आपण प्रवचनामध्ये इतरांना उपदेश करतो, आपण प्रवचनामध्ये काय करतो, इतरांना उपदेश करतो की बुद्धाचा धम्म हा मैत्रीवर आधारलेला आहे, हा करुणेवर आधारलेला आहे, हा त्याचा आधार म्हणजे स्तंभ आहे. आपण त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे व इतरांना आपण मदत केली पाहिजे. अशा प्रकारे आपण नेहमी काय करत असतो, उपदेश देत असतो, प्रबोधन करत असतो लोकांना. जर आपण अशा प्रकारे उपदेश करत असताना स्वतः जर त्या प्रकारे वागलो नाही, स्वतः जर त्या प्रकारे आपण वागलो नाही तर आपल्याला दुःख होईल आणि आपल्या सोबतच इतरांना सुद्धा दुःख होईल. तर अशा प्रकारे म्हणजे बुद्धांनी त्यांना काय केलं, उपदेश दिलं, नाही काय? बुद्धांनी स्वतः
बुद्धाने स्वतः अतिसार मध्ये पडलेला नाही का ग्रासलेला पीडित म्हणजे म्हातारा भिक्खू त्याची काय केली सेवा केली त्याला म्हणजे स्वच्छ म्हणजे आंघोळ करून त्याला स्वच्छ केलं आणि त्याला स्वच्छ चिवर घालून दिलं. हे काय आहे उदाहरण आहे. बुद्ध ज्या प्रकारे सांगतात ज्या प्रकारे बोलतात त्या प्रकारे वागतात. जैसा बोले वैसा चाले त्याचे वंदावे पाऊले असे म्हणतात ना आपण. तर त्या प्रकारे बुद्धाचे काय होते बुद्धाची कृती होती बुद्धाचे कर्म होते बुद्धाचे आचरण होते. जे बुद्ध बोलत होते तेच म्हणजे स्वतः म्हणजे त्याचा अनुकरण करत होते उदाहरण म्हणजे प्रस्तुत करत होते. तसेच आपण पाहतो बुद्धाला अनेक म्हणजे दानामध्ये अनेक वस्तू म्हणजे मिळाल्या त्यांना अनेक म्हणजे काय म्हणतात म्हणजे महल म्हणा किंवा म्हणजे वास्तू मिळाल्या त्यांना म्हणजे बाग मिळाल्यात पण त्यांनी स्वतः करता नाही ठेवली. चिवर मिळाले नाही काय पण त्यांनी स्वतः करता कधीच ठेवलं नाही. त्यांनी पूर्ण ते कशाकर कोणाकरता दिलं संघाकरता सगळं दान देत होते. तर अशा प्रकारचं बुद्धाचं जीवन होतं. बुद्ध नुसते म्हणजे सांगत नव्हते तर त्या प्रकारे ते आचरण करत होते. तर बंधू आणि भगिनींनो बुद्धाने जो काय म्हणजे धम्म शोधून काढला हा धम्म पुस्तकात किंवा ग्रंथात जरी नमूद केला असला किंवा प्रवचनातून आपण इतरांना जरी म्हणजे धम्म सांगत असलो तरी धम्माचा लाभ तेव्हाच होईल जेव्हा आपण नाही काय आपण धम्मामध्ये ज्या काही बाबी आहेत जे उपदेशाच्या माध्यमाने आपण इतरांना प्रबोधन करतो त्या जोपर्यंत आपण आचरण करत नाही त्याला समजून घेत नाही आणि आचरण केल्यानंतर जो काही आपला अनुभव असतो ते अनुभव आपण कथन करत नाही तोपर्यंत धम्म जे काही आहे नाही काय जो काय उपदेश करतो त्याचा लाभ स्वतःलाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. जेव्हा आपण अनुभवातून बोलतो जेव्हा आपण जे काय धम्माचे अनुभव असते आचरणाच्या माध्यमाने जो काही आपण अनुभव घेतलेला असतो तो अनुभव मानवी अनुभव असतो आणि आपण कोणाला म्हणजे प्रबोधन करत आहोत मानवाला प्रबोधन करत आहोत. जेव्हा आपण प्रबोधन करतो तो आपल्याशी काय होतो कनेक्ट होतो तो आपल्याशी जुडतो आणि त्याला वाटते की ही समस्या माझी आहे ह्या समस्येमध्ये मी कधी कधी असतो आणि बुद्ध ह्या प्रकारे त्याच्यावर कार्य करतात तर आपणही केलं पाहिजे. तर अशा प्रकारे इतर जे काही म्हणजे श्रोतेगण आहेत ते अनुभवानी आपल्या अनुभवानी मला ही समस्या म्हणजे होती किंवा ह्या समस्येने मी म्हणजे ग्रसित होतो तर ह्या समस्येवर मी ह्या प्रकारे धम्माच्या मदतीनं अशा प्रकारे मी कार्य केलं आणि त्या समस्येतून मी मुक्त झालो. जेव्हा आपण अशा प्रकारचे कथन करतो तेव्हा इतरांना त्याचा काय होतो लाभ होतो. कारण की आपलं काय हा मानवी काय आहे मानवी समस्या आहे आणि मानवी समस्या सगळ्या सारख्या असतात आणि लगेच तो कनेक्ट होतो आणि तो म्हणतो होय ही पण समस्या माझ्याकडे किंवा माझ्या जीवनामध्ये अनेकदा आली आहे पण मी दंड मार्गाने तिचा म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते तो ऐकतो की नाही मैत्री मार्गाने सुद्धा आपल्याला ही समस्या सोडविता येते तेव्हा त्याला वाटते की नाही आपण अशा प्रकारे म्हणजे मैत्री मार्गाने किंवा धम्म आचरणाने आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. तर अशा प्रकारे म्हणजे बुद्धाचं जीवन होतं नाही का. म्हणजे धम्म हा पुस्तकात जरी असला किंवा आपण उपदेश नाही का धम्माचा उपदेश जरी ऐकत असलो तर ते पर्याप्त नाही. जोपर्यंत आपण म्हणजे पुस्तक किंवा ग्रंथ वाचून त्याचं चिंतन करत नाही धम्म उपदेश म्हणजे ऐकून त्याचं चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्याला धम्माचा लाभ होणार नाहीतर काय होईल माहित आहे काय. ते एक म्हण आहे ना दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान मात्र स्वतः कोरडे पाखरण. म्हणजे आपल्याला काहीच लाभ होणार नाही. जसं तो उपनंद होता भिक्खू नाही का त्याला काहीच लाभ झालेला नव्हता मागच्या जन्माती नाही आणि ह्या जन्माती नाही तसंच आपल्याला सुद्धा होणार नाही.
आपण पाहतो बंधू आणि भगिनींनो की बाबासाहेबांनी आपल्याला 1956 मध्ये बौद्ध धम्माची दीक्षा दिली, बौद्ध धम्माचा परिचय करून दिला आणि बाबासाहेबांनी काय म्हटलं, जर आपल्याला खरंच आपला संसार सुखाचा करायचं असेल, आपल्या संसारामध्ये सुखाचं जीवन जगायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, धम्माचा म्हणजे स्वीकार केलं पाहिजे, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, धम्माचा स्वीकार केलं पाहिजे आणि धम्माचं आचरण केलं पाहिजे. नुसता स्वीकार करून होणार नाही, नावाचे बौद्ध होऊन चालणार नाही, त्याचा काहीच लाभ होणार नाही जोपर्यंत आपण बौद्ध धम्म हे आपल्या आचरणात आणत नाही, आपल्या व्यवहारात आणत नाही, तोपर्यंत त्याचा आपल्याला लाभ होणार नाही. पण आपण पाहतो बंधू आणि भगिनींनो 1956 नंतर बाबासाहेबांच्या म्हणजे महापरिनिर्वाणानंतर अनेक लोक आपल्याला म्हणजे वक्ते म्हणून मिळाले, अनेक लोक आपल्याला मार्गदर्शक म्हणून मिळाले. पण मी अनेक म्हणजे प्रवचन किंवा म्हणजे आपले हे व्याख्यान ऐकले अनेक म्हणजे म्हणजे विद्वानांचे बाबासाहेबांच्या नंतर. पण त्यांचे व्याख्यान कसे होते, प्रत्येक जण सांगत होता की तुम्ही हे करा, नाही काय तुम्ही ते करा, अशा प्रकारे ते व्याख्यान करायचे. तर हे केले पाहिजे, ते केलं पाहिजे, पण असं कोणीच म्हणजे ठामपणे सांगत नव्हता की बंधू आणि भगिनींनो मी धम्मानुसार, मी पंचशिलेनुसार जे बाबासाहेबांनी बुद्धांनी जे काही म्हणजे उपदेश केलेला आहे की जर संसार सुखाचा करायचा असेल तर आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे, तर त्या धम्मानुसार मी जीवन जगतो आणि मी माझ्या जीवनातील दुःख दूर केलं, अशा प्रकारे कोणीही विद्वान बौद्ध पंडित म्हणजे मी ऐकलेलं नाही, त्यांच्या व्याख्यानात अशा प्रकारचे वक्तव्य ऐकलेलं नाही. पण मी जेव्हा 1994 मध्ये, आता माझ्या मित्रांनी सांगितलं मी 1994 मध्ये संपर्कात आलो आणि संपर्कात आल्यानंतर मी पहिलंच प्रवचन ऐकलं एका धम्मचार्यांचं, पंचशील नगर मध्ये होतं आणि पंचशीलावरच ते बोललेत की पंचशील हे जीवनामध्ये किती महत्वाचं आहे, पंचशील हे जीवनामध्ये किती महत्वाचं आहे, हे बौद्ध धम्माचं सार आहे. जर आपण पंचशीलाप्रमाणेच जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेबांना जे काही बाबासाहेबांनी जे काही आपल्याला सांगितलं की आपण धम्माचं आचरण केलं तर आपण आपला संसार सुखी करू शकतो, पंचशीलाचं आचरण केलं तर आपण आपला संसार सुखी करू शकतो, अशा प्रकारे म्हणजे त्यांनी पंचशीलावर खूप सुंदर वक्तव्य केलं, प्रवचन दिलं आणि शेवटी काय बोलले माहित आहे काय, हे तुम्ही करू शकता कारण मी पण तुमच्या सारखाच आहे, मी पण तुमच्या सारखाच आहे, मी पण गृहस्थी म्हणजे जीवन जगणारा आहे, मला पण पत्नी आहे, मुलं आहेत, नोकरी आहे, जसं तुम्हाला पत्नी आहे, मुले आहेत, नाही काय नोकरी आहे, त्याचप्रकारे मी पण आहे, तुमच्यातूनच आहे मी. पण फरक काय आहे, मी पंचशिलेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या जीवनातील दुःख जे काही दुःख आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला वाटलं की हे अद्भुत आहे, हे काय आहे, अद्भुत आहे. मी पहिल्यांदाच असं ऐकलं की छाती ठोकपणे असं म्हणणारा की मी करतो, नाही का, मी त्याचा अनुभव घेतलं, धम्माचं आचरण करत असताना माझे जे काही दुःख आहेत ते कमी होत आहेत, नाही का, त्या दुःखातून मी सुखरूप बाहेर म्हणजे निघत आहे, अशा प्रकारे सांगणारा मी पहिला म्हणजे तो म्हणजे व्यक्ती पाहिला किंवा वक्ता पाहिला. आणि मी झपाट्याने तेव्हाच म्हणजे संघाकडे, त्रियत्न बौद्ध महासंघाकडे वळलो आणि मी पाहतोय की आज तुम्ही पाहताय ना, का आज मी तुमच्या समोर बोलत आहे आणि एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे आणि इतरांना पण एक चांगलं जीवन जगण्याकरता मदत करत आहे. तर हे कशामुळे झालं असेल,
कारण माझे जीवन म्हणजे काय, व्यसनी होतो मी नाही काय, मला म्हणजे सत्य काय आहे जीवनाचं, म्हणजे काय गांभीर्य आहे किंवा रहस्य काय आहे, चांगलं जीवन कसं जगलं पाहिजे, चांगलं जीवन कसं असते हे माहीतच नव्हतं। म्हणजे बौद्ध धर्मीय म्हणून नाही काय, बौद्ध धर्माचा मी म्हणजे एक म्हणजे अनुयायी म्हणून म्हणून होतो मी, म्हणजे काय व्याख्यान म्हणजे ते अटेंड करायचे नाही काय, पूजा अटेंड करायचे, सगळ्या गोष्टी होत्या पण त्यानुसार आचरण नव्हतं, म्हणजे धम्म समजलंच नव्हतं। पण संघाच्या संपर्कात आल्यानंतर जे पहिलं प्रवचन ऐकलं की मी करतो म्हणून तुम्ही का करू शकत नाही, तर ते कुठेतरी मला एक प्रकारच्या माझ्या हृदयाला मनाला स्पर्श करून गेलं आणि तिथून माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि आज मी तुमच्या समोर बोलत आहे, एक चांगला जीवन जगत आहे। हे कशामुळे झाले बंधुबांधव, तर हे बुद्धांनी जे काही म्हणजे मानवी जीव म्हणजे जीवनातील नाही काय जे दुःख आहे त्याच्यावरचं जे काय औषध म्हणजे शोधून काढलं, मानवी दुःख दूर करण्याचं जे काय औषध शोधून काढलं नाही का, त्यामुळे झालं। तर अशा प्रसंगी मी बुद्धाच्या काय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करतो, बाबासाहेबांची कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी बुद्धाची जरी आपल्याला म्हणजे मानवी दुःखावरचे औषध शोधून काढलं होतं पण आपल्या आपण त्याच्यापासून खूप वंचित होतो, खूप दूर होतो, आपल्याला माहीतच नव्हतं, म्हणजे बुद्धाचे जे काही धम्म आहे ते आपल्याला माहीतच नव्हतं, पण बाबासाहेबांच्या कृपेने आपण म्हणजे आपला म्हणजे संपर्क बुद्ध धम्माशी आला नाही का, बुद्ध धम्माचा परिचय झाला आणि त्याच्यामुळे आपण बौद्ध झालो। तर म्हणून मी अशा प्रसंगी बाबासाहेबांची पण कृतज्ञ व्यक्त करतो आणि त्याचबरोबर म्हणते संघरक्षित नाही का, यांनी म्हणजे बौद्ध धम्म नाही काय बुद्धाचा धम्म आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे आणि त्याचा उपयोग कसं केलं पाहिजे, तर त्यांनी त्रियत्न बौद्ध महासंघ याची स्थापना करून लोकाला एक चांगलं जीवन जगण्याकरता म्हणजे मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी ती स्थापना केली आणि अनेक लोक माझ्यासारखे अनेक लोक ह्या संघामुळे त्यांनी जीवनाचे सोनं केलं आहेत आणि सोनं करत आहेत, एक चांगलं जीवन व्यतीत करत आहेत। तर अशा प्रकारे मी आजच्या प्रसंगी या तिघांचे नाही का खूप म्हणजे हृदयातून त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहोत। जरी हे आपण पाहिलं मी मला सांगितलं की कसे वक्ते होते नाही का, अजूनही म्हणजे आपल्या समाजामध्ये असे अनेक उदाहरण पाहता येतील जे अगदी पोकळ पंडित आहेत, त्यांना ज्ञान खूप असते, खूप म्हणजे त्यांनी ज्ञान संपादन केलेलं असते पण तसं आचरण नसते। माझे एक मित्र आहेत ब्रह्मचारी आहेत, ते नेहमी उदाहरण सांगतात, ते नेहमी म्हणजे उदाहरण सांगतात, ते आधी म्हणजे समता सैनिक दल म्हणजे तिथे काम करत होते, ती संस्था चालवत होते आणि तिथे युवक होते नाही काय, काही युवक म्हणजे व्यसनी होते, त्यांना म्हणजे एक योग्य दिशा मिळावी म्हणून त्यांनी एका म्हणजे डॉक्टरला तिथं बोलवलं की बा म्हणजे तुम्ही काहीतरी म्हणजे व्यसनावर नाही का व्यसन मुक्तीवर, आपण व्यसन मुक्त कसं झालो पाहिजे त्याच्यावर तुम्ही प्रबोधन करा। आणि ते डॉक्टर म्हणजे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते, कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर होते की म्हणजे आपण सिगरेट प्यायल्याने नाही काय, सिगरेट जर आपण पित असलो किंवा तंबाखू खात असलो मादक पदार्थाचं सेवन करत असलो तर त्यामुळे आपल्याला कॅन्सर कसा होतो हे सुंदर त्यांनी प्रबोधन केलं त्या युवकापुढे। आणि प्रबोधन संपल्यानंतर सगळे गेल्यानंतर माझ्या मित्रासोबत होते ते, तर त्यांनी आपल्या म्हणजे पॉकेट मधून सिगरेट काढली आणि मित्राला ऑफर केली, मित्राने हात जोडलं की काय मी पित नाही सर, तर त्यांनी म्हणजे सिगरेट आपल्या तोंडाला लावली, आग पेटीने ती म्हणजे पेटविली, तेव्हा मित्रांनी म्हणजे त्यांना प्रश्न केला की सर तुम्ही एवढं सुंदर प्रबोधन केलं की सिगरेटमुळे माणसाची कशी हानी होते, त्याला कॅन्सर कसा होतो, तो आजारी कसा होतो, एक एवढं सुंदर तुम्ही प्रबोधन दिलं आणि तुम्ही स्वतः ते म्हणजे आता म्हणजे सिगरेट पितात, तो काय म्हणाला बंधू म्हणे हे फक्त सांगण्याकरता आहे म्हणे, हे प्रबोधनाकरता आहे म्हणे, पण आचरणात आणणं तेवढंच कठीण आहे। बघा
जर त्या तरुणाने एखादा तरुण आणि त्याला म्हणजे सिगरेट पिताना पाहिलं असेल तर त्यांनी कितीही सुंदर प्रवचन किंवा प्रबोधन केलं असेल तर त्याचा महत्व राहील काय, नाही का त्याच्या जीवनामध्ये तो काही प्रेरणा घेईल काय? नक्कीच नाही का. जो माणूस एवढा सुंदर प्रबोधन करतो पण त्याच्या जीवनातच ते उतरत नाही आहे तर ऐकणारा कधीच त्याच्याकडून म्हणजे त्याचं अनुकरण करणार नाही किंवा ती गोष्ट आपल्या जीवनात तो घेणार नाही. तर अशा प्रकारे अनेक उदाहरणं भेटतात. मी जेव्हा म्हणजे एका म्हणजे खूप म्हणजे वर्षाआधी म्हणजे तिरत्न बौद्ध महासंघात येण्याच्या आधी मी एका म्हणजे बौद्ध पंडित आला जे म्हणजे भिक्खू नव्हते पण बौद्ध पंडित होते. पंडित म्हणजे एक प्रकारचे विद्वान म्हणजे त्यांनी म्हणजे बौद्ध धर्माचा म्हणजे अभ्यास केला चांगला काही पदव्या मिळवल्या. तर त्यांना मी घेऊन गेलो माझ्या गावामध्ये आणि त्यांनी सुंदर असं म्हणजे बुद्ध पौर्णिमा होती त्यांनी सुंदर प्रबोधन केलं प्रवचन दिलं पंचशिलेवर. विशेषतः म्हणजे हिंसा ह्या पहिल्या शिलेवर खूप सुंदर प्रवचन दिलं. लोक खूप प्रभावित झाले मी पण प्रभावित झालो. पण सगळं म्हणजे कार्यक्रम म्हणजे संपल्यानंतर नाही काय आम्ही गेस्ट हाऊस मध्ये त्यांची व्यवस्था केली होती कारण की रात्रीची वेळ होती. तर व्यवस्था केल्यानंतर त्यांना म्हणजे जेवण वाढलं आम्ही साधं जेवण बुद्ध पौर्णिमा आणि एवढं म्हणजे बौद्ध पंडित नाही काय शाकाहारीच असणार म्हणून आम्ही ते शाकाहारीच त्यांना दिलं व्हेजिटेरियन दिलं. तर तो काय म्हणाला माहित आहे का बंधू म्हणे हे मी बाहेर खात नाही म्हणे हे शाकाहारी जेवण किंवा म्हणजे व्हेजिटेरियन जेवण मी बाहेर खात नाही म्हणे. अशा प्रसंगी मध्ये मला म्हणजे नॉनव्हेजच पाहिजे. तर मला एकदम सौकच बसला जो एवढं सुंदर म्हणजे ज्याने म्हणजे प्रबोधन केलं की आपण म्हणजे जे काय बुद्धाचा धम्म आहे नाही का तो मैत्रीवर आहे करुणेवर आहे आपण म्हणजे हिंसा करता कामा नये. आणि तोच माणूस म्हणतो की मला व्हेजिटेरियन नको नॉन व्हेजिटेरियन पाहिजे. तर अशा प्रकारे आपण म्हणजे अनेक समाजामध्ये उदाहरणं पाहतो म्हणजे जे काय प्रबोधन करतात जे काय सांगतात त्या प्रकारे जीवन त्यांच्या असत नाही. म्हणून इथे बाबासाहेब म्हणतात बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये खूप सुंदर बाबासाहेबांनी म्हणजे अधम्म म्हणजे काय धम्म म्हणजे काय आणि सद्धम्म म्हणजे काय त्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी खूप सुंदर म्हणजे वर्णन केलेलं आहे त्याचा खूप सुंदर उल्लेख म्हणजे त्यांनी केलेला आहे आलेला आहे. तर बाबासाहेब काय म्हणतात सद्धम्मामध्ये केवळ विद्या नाही काय केवळ विद्या किंवा ज्ञान संपादन करणे हे पुरेसे नाही. केवळ विद्या किंवा ज्ञान संपादन करणे हे पुरेसे नाही कारण त्यामुळे तो नुसता काय होतो पोकळ पंडित होतो. अशामुळे काय होतात माहित आहे का पोकळ पंडित निर्माण होतात. म्हणून म्हणजे ज्ञान केवळ ज्ञान आणि केवळ विद्या हे म्हणजे संपादन करणेच पुरेसे नाही तर कशाची आवश्यकता आहे प्रज्ञेची आवश्यकता आहे. प्रज्ञा आपल्याला कुठे घेऊन जाते काय काय आपण तीन प्रकारच्या प्रज्ञा पाहतो. आपण तीन प्रकारच्या प्रज्ञा पाहतो श्रुतमय प्रज्ञा नाही काय आधी आपण काय करतो ऐकून घेतो नाही काय जे काही म्हणजे मानवी विकासाकरता आहे किंवा माझ्या विकासाकरता आहे माझ्या कल्याणाकरता आहे त्या गोष्टी आपण ऐकून घेतो पुस्तकाच्या माध्यमाने किंवा प्रवचनाच्या माध्यमाने त्या गोष्टी आपण ऐकून घेतो आणि मग ते ऐकून घेतल्यानंतर ऐकून घेणंच म्हणजे पर्याप्त नाही. आपण काय करतो दुसरी प्रज्ञा काय म्हणते आपण त्याचं काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. त्याचं काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. जसं म्हणजे जे जनावर असतात गाय बकरी नाही काय ते काय करतात आधी म्हणजे खाताना चारा खाताना नुसता चारा म्हणजे गिळून टाकतात चावत नाही गिळून टाकतात आणि गिळल्यानंतर मग काही वेळानंतर ते काय करतात चारा पुन्हा म्हणजे तोंडात आणतात आणि त्यांचा काय करतात रवंत करतात. तर बाबासाहेब इथं म्हणतात की आपण जे काही ऐकतो नाही काय जे काही ऐकतो जे काही वाचतो तर त्याचं आपण काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे. त्याचं आपण काय केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे
त्याची कसोटी लावली पाहिजे की जे काही मी ऐकलं आहे, जे काही मी वाचलेलं आहे ते माझ्या जीवनाकरता किती उपयोगाचं आहे आणि इतरांच्या कल्याणाकरता किती उपयोगाचं आहे हे आपण तिथे चिंतन केलं पाहिजे. आणि चिंतन करून जर आपल्याला असं वाटलं की नाही खरंच हे माझ्या उपयोगाचं आहे, नाही हे माझ्या कल्याणाचं आहे, माझ्या भल्याकरता आहे आणि इतरांच्याही कल्याणाकरता आहे, भल्याकरता आहे, तेव्हा आपण चिंतन करतो. आणि मग काय करतो तिथं आपण एक प्रकारचं काय करतो, दृढ निश्चय करतो की नाही जे काय मी आता ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, त्याचं चिंतन मी केलेलं आहे ते माझ्या जीवनात उतरविण्याचा मी काय करीन, प्रयत्न करीन. माझ्या व्यवहारातून ते दिसलं पाहिजे, माझ्या आचरणातून दिसलं पाहिजे, माझ्या बोलण्यातून दिसलं पाहिजे. अशा प्रकारे तो चिंतन करतो आणि ते चिंतन आपल्या म्हणजे हृदयामध्ये तो काय करतो, डायजेस्ट करतो. तो काय करतो, त्याला काय करतो, रवंत करतो, नाही काय. आणि मग आपल्या तो आचरणामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो, तसं वागण्याचा प्रयत्न करतो. कारण की असं वागणं म्हणजे दुःख मुक्तीचं काय आहे ते एक प्रकारचं उपाय आहे. माझ्या जीवनामध्ये अनेक समस्यांनी मी ग्रासलेला आहे, त्यामुळे मला दुःख होतो. त्या दुःखातून मुक्त होण्याकरता मला जे काही बुद्धांनी, बाबासाहेबांनी, जे काही भंतेनी मला मार्गदर्शन केलेलं आहे पुस्तकाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, ते मी ऐकलं आहे, वाचलं आहे आणि त्याचं चिंतन केलं आहे, त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की हे माझ्याकरता खूप, माझ्या म्हणजे कल्याणाकरता, माझ्या भल्याकरता खूप उपयोगी आहे. म्हणून आपण काय करतो, त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. तर ती जी काही प्रज्ञा आहे त्याला काय म्हटलेलं आहे, भावनामय प्रज्ञा. म्हणजे आपला भावनेत उतरवतो, भावनेत म्हणजे आपल्या आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करतो. तर बाबासाहेब म्हणतात की आपण आपल्या आचरणात उतरवण्याकरता आपण काय केलं पाहिजे, जे काय आपलं ज्ञान आहे, विद्या आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे. प्रज्ञा काय करते, आपल्याला आपल्या भावनेत, आपल्या आचरणात उतरवण्याच्या म्हणजे आपल्याला काय करत असते, मदत करत असते. पण पुढे बाबासाहेब अजून म्हणतात की प्रज्ञेला काय, कसली जोड असली पाहिजे, शीलाशी, काय काय, शिलेशिवाय प्रज्ञा पूर्ण होऊ शकत नाही. शिलेशिवाय प्रज्ञा पूर्ण होऊ शकत नाही, कारण शील दुसरं तिसरं काही नाही, तर शील म्हणजे मैत्री आणि करुणा आहे. शील म्हणजे मैत्री आणि करुणा आहे. आपण जे काही पाहतो पंचशील, पंचशीलचा आधार काय आहे, मैत्री आहे. जर मैत्री असली, नाही काय, आपल्यामध्ये जर मैत्री असली तर आपण दुसऱ्यांना मदत करू, चोरी करणार नाही, नाही काय, दुसऱ्यावर अत्याचार करणार नाही, अन्याय करणार नाही, व्यभिचार करणार नाही, दुसऱ्याला खोटं बोलून आपण फसवणार नाही, कारण की त्याच्या प्रती आपल्या मनामध्ये काय आहे, मैत्री आहे, करुणा आहे. त्या मैत्रीपोटी, करुणेपोटी आपण इतरांना फसवणार नाही. तर अशा प्रकारे जे पाच चार उरलेले उर्वरित शील आहेत ते मैत्रीमुळे मुळे ते आपण पूर्ण करतोय, आचरणात आणतोय. म्हणून मैत्रीला, करुणेला बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी खूप महत्व दिलेलं आहे. कारण की मैत्री आणि करुणेशिवाय प्रज्ञा पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर जे काही तुम्ही ज्ञान संपादन करता किंवा जी विद्या संपादन करता त्याला काही अर्थ उरत नाही. अशा प्रकारे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये जे सतधम्म, नाही का, जे काही म्हणजे प्रकरण आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणजे विद्यार्थ्यांना दिल्लीमध्ये उपदेश करताना म्हणतात, नाही काय, की आपण खूप शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांनो तुम्ही खूप शिका आणि खूप शिकून चांगली उच्च नोकरी प्राप्त करा. पण तुम्ही जर उच्च म्हणजे शिक्षण घेतलं, उच्च नोकरी प्राप्त केली याचा अर्थ असं समजू नका, तुम्ही जीवनामध्ये सुखाचं, समाधानाचं,
किंवा जीवनातील तुमचे दुःख दूर होतील असा तुम्ही समजू नका, किंवा सुखाचं आणि समाधानाचं जीवन तुम्हाला जगता येईल असं तुम्ही समजू नका. तर जोपर्यंत तुम्ही शिलाची किंवा पंचशिलेची जोपर्यंत तुमच्या ह्या शिक्षणाला उच्च नोकरीला म्हणजे जोडत नाही जोड लावत नाही तोपर्यंत तुमच्या उच्च शिक्षणाला उच्च नोकरीला किंवा तुमच्या जीवनाला काहीही महत्व उरत नाही. तर अशा प्रकारे बाबासाहेब विद्यार्थ्यांना उपदेश करताना म्हणतात. आणि बाबासाहेब आपण पाहतो बाबासाहेबांचं जीवन नाही का, बाबासाहेबांचं जीवन कसं होतं. बाबासाहेब म्हणतात नाही का, माझ्या चरित्रावर जगातील कुणीही नाही का कोणताही व्यक्ती उंगली निर्देश करू शकत नाही, म्हणजे बोर्ड दाखवू शकत नाही माझ्या चरित्रावर. अशा प्रकारचं माझं शिलाचरण आहे, अशा प्रकारे माझं चारित्र्य आहे. म्हणजे बाबासाहेबांनी आधी म्हणजे शिलाचरण केलं नाही का, म्हणजे शिलाचं आचरण केलं, धम्माचरण केलं आणि जे काही तिथून नाही का त्यातून जे काही त्यांनी अनुभव केलं त्या अनुभवातून नाही का ते अनुभव लोकांना सांगितलं की बाबांनो नाही का बंधू भगिनींनो तुम्ही जर बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या जीवनाचे काय करू शकता, सोने करू शकता, जीवनातील दुःख दूर करू शकता आणि एक चांगलं जीवन जगू शकता. अशा प्रकारे बाबासाहेबांनी म्हणजे एक प्रकारचं प्रबोधन केलेलं आहे. बुद्धाचे आपण तसं जीवन पाहतो, बुद्धांनी जे काही म्हणजे प्रबोधन केलं उपदेश केलं जे काही आता आपण साहित्य म्हणजे पाहतो नाही का ग्रंथामध्ये पाहतो ते उपदेश ते प्रबोधन दुसरं तिसरं काही नाही आहे बंधू भगिनी. बुद्धाचे काय आहेत, अनुभव आहेत. बुद्धाने जे काही अनुभव घेतलं नाही का जे काही शोधून काढलं धम्मरूपामध्ये ते दुसरं तिसरं काही नाही आहे. तर बुद्धाचा तो काय आहे, अनुभव आहे. अनुभव ते कथन केलं आणि तेच अनुभव त्यांचा धम्म म्हणून नाही का धम्म रूपात आपण ऐकत आहोत, त्याचा अनुभव घेत आहोत. तर शेवटी मला एवढंच सांगावं असं वाटतंय की जे काय म्हणजे बुद्धाचा धम्म आहे ते धम्म सांगण्याकरता नक्कीच आहे नाही काय. आपण धम्माच्या संपर्कात आलो, संघाच्या संपर्कात आलो आणि आपल्या जीवनाला एक कलात्मी मिळाली, जीवनाला नवीन दिशा मिळाली. जीवनाचं म्हणजे जे काही आपलं म्हणजे हे होतं नाही का जगण्याची जी काय म्हणजे आपली म्हणजे एक प्रकारची पद्धत होती ते बदलून गेली आणि एक चांगलं जीवन नाही काय जगण्याचा आपण प्रयत्न करावा, त्याचा अनुभव घेत आहोत. तर नक्कीच धम्म हा सांगण्याकरता आहे, पण त्याआधी आपण जे काही सांगतो नाही काय त्याच्या आधी आपण अनुभव घेतलं पाहिजे. आपण त्याचा काय घेतलं पाहिजे, अनुभव घेतलं पाहिजे. बुद्ध धम्म हा नुसतं सांगण्याकरता नाही तर आचरण करण्याकरता आणि आचरण याच्याकरता आहे की बुद्ध धम्मानेच आपला दुःख दूर होऊ शकतो, आपण आनंदी होऊ शकतो, आपण सुखी होऊ शकतो, आपण समाधानाने जीवन जगू शकतो. म्हणून बुद्ध धम्माचा संबंध हा आचरणाशी आहे. आणि म्हणूनच भंतेनी जे काय म्हणजे त्रियत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केलेली आहे, भंतेनी जे काय त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केलेली आहे ते दुसरं तिसरं काही नाही आहे, ते आचरणाच्या संबंधित आहेत. भंते काय म्हणतात की शरणगमन हे प्रथम आहे, शरणगमन हे प्रथम आहे, शरणगमन हे प्रथम आहे आणि दुय्यम काय आहे आपली जी काय जीवन जगण्याची शैली आहे नाही काय, कोणी कसा कपडा घालतो नाही काय, कोणी केसभूषा कसा करतो ती त्याची म्हणजे पद्धत आहे, त्यांनी काही फरक पडत नाही. पण फरक केव्हा पडते, जेव्हा तो व्यवहार करतो
एक दुसऱ्याशी व्यवहार करतो आणि त्या व्यवहारामधून जर तो मैत्रीपूर्ण वागला नाही तर त्या व्यवहारातून इतरांना काय होतो, दुःख होतो। म्हणून बनते म्हणतात की आपलं म्हणजे प्रथम नाही काय, प्रथम काय आहे, प्रथम शरणगमन आहे। आपण कुठेही असो, कोणत्याही वर्णाचा असो, नाही काय, काळा असो, गोरा असो, ठेंगणा असो, उंच असो, नाही का, देश आपल्या देशातील असो की परदेशातील असो, कुठलाही असो, तो कशा प्रकारे म्हणजे काय खात आहे, नाही का, नक्कीच म्हणजे आहार म्हणजे पौष्टिक आहार घेतलं पाहिजे। पण आपण पाहतो भारतामध्ये आहार वेगळा आहे, आपण पोळी भात वगैरे खातो नाही काय, पण परदेशामध्ये नाही आहे, पोळी भात मिळत नाही। मी इंग्लंडला गेलो तो मला पोळी नाही, भात नाही, काही नाही, तिथं वेगळं आहे, ब्रेड वगैरे हे सगळे खातात, खाद्य वेगळं आहे पण आचरण सारखे आहे, नाही काय, शरणगमन हा सारखा आहे। म्हणून त्याला काय म्हटलेला भंतेनी, प्रथम स्थान दिलेलं आहे। तुम्ही कोणत्या कुटुंबात जन्माला आला तो महत्वाचा नाहीये, नाही काय, तुम्ही श्रीमंत आहात, मध्यमवर्गीय आहात किंवा गरीब आहात, काय काय तो नाही आहे, पण तुम्हाला जीवन जगत असताना जे काही दुःख वाटायला येते ते दुःख दूर करण्याकरता, कारण की ह्या पृथ्वी तलावर असं कोणताही माणूस नाही की त्याला सुख नको आहे, प्रत्येकाला सुख हवं आहे। आणि सुखाकरताच सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत तो धडपड करत असतो, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस सुखाकरता हा धडपड करत असतो, कुणालाही दुःख नको आहे। आणि भंते म्हणतात की जर खरंच आपल्याला दुःख दूर करायचं असेल, दुःख कशामुळे होतो, निर्माण होतो, आपल्या वाट्याला येतो आपल्या कृतीमुळे, आपण चुकीचं वागतो, नाही काय, आपण चुकीच्या वागण्यामुळे आपल्या वाट्याला दुःख येतो, तो दुःख येऊ नये म्हणून आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे, शरण गमनाला प्राधान्य दिलं पाहिजे, आचरणाला प्राधान्य दिलं पाहिजे, बुद्धाच्या धम्माला प्राधान्य दिलं पाहिजे, शिलेला प्राधान्य दिलं पाहिजे, पंचशिलेला प्राधान्य दिलं पाहिजे। जर अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जर त्याला प्राधान्य दिलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगलं जीवन, सुखकारक जीवनाचा आपण अनुभव आपल्याला घेता येतो। आणि त्याकरता भंतेनी संघाची निर्मिती केली आणि या संघामध्ये अनेक त्यांनी म्हणजे साधनं उपलब्ध करून दिलं, नाही का, आता जे काय आपण धम्म प्रवचन ऐकत आहो, नाही काय, मित्र वर्ग आहेत, शिबिर आहेत, कार्यशाळा आहेत, अनेक म्हणजे साधनं आहेत, ह्या साधनाच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो, कारण प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच आपण म्हणजे प्रशिक्षित होऊनच स्वतःमध्ये परिवर्तन करू शकतो, कारण की आपल्यावर एवढे जबरदस्त म्हणजे संस्कार झालेले आहेत चुकीचे, आपल्यावर लहानपणापासून चुकीचे संस्कार झालेले आहेत, ते एवढे घट्ट झालेले आहेत की त्याला तोडणं तेवढंच कठीण आहे, त्याला तोडणं तेवढंच कठीण आहे। म्हणून त्याला जोपर्यंत आपण प्रशिक्षणामध्ये, नाही काय, त्याला जर तोडायचं असेल, जोपर्यंत आपण प्रशिक्षणामध्ये दाखल होत नाही, प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत ते संस्कार तोडणं तेवढंच कठीण आहे। आणि हे खूप मोठी उपलब्धी आहे आपल्याकरता की भंतेनी अशा प्रकारे त्रिरत्न बौद्ध महासंघाची निर्मिती केली, त्या संघाच्या माध्यमाने प्रशिक्षण त्यांनी म्हणजे उपलब्ध करून दिलं आणि त्या प्रशिक्षणातून अनेक लोक घडत आहेत, अनेक लोक घडत आहेत, चांगला जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत, अनेकांच्या जीवनात एक म्हणजे चांगलं म्हणजे चैतन्य आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे। अनेकांचं जीवन आधी दुखी होतं, वैतागून गेले होते, काही लोकांनी स्वतःला संपवण्याच्या म्हणजे मार्गावर होते, पण संघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे नवीन दिशा मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनाचं चित्रच बदलून गेलं। आज ते स्वतः चांगलं जीवन जगत आहेत आणि इतरांना चांगलं जीवन जगण्याकरता मदत करत आहेत। कशामुळे घडलं तर हे भंते संघ त्यांच्यामध्ये ज्यांनी संघाची निर्मिती केली, ज्यांनी बाबासाहेबांचं म्हणजे जे स्वप्न होतं, बाबासाहेबांना काय वाटत होतं की आदर्श समाज निर्माण करायचं,
बाबासाहेबांना काय वाटत होतं की आदर्श समाज निर्माण करायचं, पण तो आदर्श समाज कुठून निर्माण होईल? वरून तर येणार नाही. तर त्या आदर्श समाज निर्माण करण्याकरता आपल्याला कास पकडावी लागेल, कास धरावी लागेल. कशाची? बौद्ध धम्माची. बौद्ध धम्माशिवाय आपल्याला आदर्श समाज निर्माण करता येणार नाही. कारण की जर आपल्याला म्हणजे चांगलं आचरण करायचं असेल तर बौद्ध धम्माशिवाय जगामध्ये कोणतीही म्हणजे जे काही संस्था आहे किंवा धर्म आहे ते चांगलं आचरण म्हणजे उपलब्ध करून देत नाही. एक नैतिक आचरण उपलब्ध करून देत नाही. फक्त बौद्ध धम्म काय जे आपल्याला नैतिक नाही काय आचरण कसं असते ते उपलब्ध करून देत. तर अशा प्रकारे म्हणजे त्रिरत्न बौद्ध महासंघाने आपल्याला म्हणजे एक चांगलं जीवन जगता यावं आणि इतरांना पण जे काही आपण चांगलं जीवन जगत आहोत नाही काय ते इतरांना पण आपण म्हणजे मदत करावी नाही का, त्यांना पण चांगलं जीवन जगता यावं म्हणून आपण पुढाकार घेतो नाही काय, धावपळ करतो आणि त्यांना पण मदत करतो. तर अशा प्रकारे जर आपण आपल्या अनुभवातून जर लोकांना उपदेश केलं, मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं तर अधिक ते लाभकारक ठरू शकेल. आणि जे काही बुद्धाचं जे काही धम्म आहे ते अनुभवातूनच त्यांनी जे काही अनुभव घेतलं तेच त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि बाबासाहेब म्हणतात खरं धम्म प्रचार प्रसार हेच आहे, जे आपण अनुभव घेतो धम्माचा अनुभव घेतो आणि तो अनुभव कथन करणं, तो लोकांना सांगणं नाही काय, तो लोकांना जेव्हा आपण सांगतो तेव्हा इतर लोक कनेक्ट होतात. अरे ही पण माझी समस्या आहे नाही काय, म्हणजे यांच्यासारखीच माझी समस्या आहे, मी पण अशा प्रकारे जर ह्या समस्येवर कार्य केलं मात केलं तर मी पण ह्या समस्येतून मुक्त होऊ शकतो. तर हे अनुभवच काय आहेत, अनुभव कथन करणं म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करणं होय. भंत संग्रहित काय म्हणतात, अनुभव कथन करणं म्हणजे धम्माचा प्रचार प्रसार करणं आहे. तर अशा प्रकारे आपण याच्यावर चिंतन केलं पाहिजे. कोणतेही वक्तव्य करत असताना नाही काय आपण चिंतन केलं पाहिजे, खरंच मी जे काय सांगत आहे त्या प्रकारे माझी वागणूक आहे काय, माझं आचरण आहे काय नाही काय. हवेत आपण बोलतो कामा नाही, आपल्याला आचरणाची जोड असली पाहिजे आपल्या कथनाला, तरच त्याच्या काय होतो वेटेज येतो, त्याला वजन येतो, त्याचं महत्व म्हणजे एक प्रकारचं निर्माण होतो. तुम्हाला एक म्हणजे आता जाता जाता एक गोष्ट सांगतो मी आणि माझं प्रवचन संपवतो. संत तुकाराम एक म्हणजे मोठे संत होऊन गेले आणि त्यांच्यावरही म्हणजे बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. तर संत तुकाराम एकदा घरी असताना एक बाई आली त्याच्याकडे, त्यांच्याकडे एक बाई आली आणि बाई म्हणाली एका मुलाला लहान मुलाला घेऊन आली आणि ती म्हणाली की महाराज माझा हा मुलगा आहे ना खूप गुड खातो, त्याला मी मारतो पण ऐकतच नाही आणि हा गुड काही सोडत नाही, रोज गुड खातो आणि जर त्याला दिलं नाही तर चोरून खातो, अशा प्रकारे याचं हे आहे. तर याचा गुड म्हणजे खाणं म्हणजे सुटलं पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी काहीतरी मार्गदर्शन करा याला. तर संत तुकाराम काय म्हणतात माहित आहे काय, की बाई तुम्ही एक काम करा, तुम्ही एक आठवड्यानी या आणि मग मी याच्यावर काय करतो तुम्हाला उपाय सांगतो, त्या उपायाने नक्कीच म्हणजे तुमच्या मुलाचं म्हणजे गुड खाणं सुटेल. ते बाई निघून जाते. मग पुन्हा एक आठवड्यानी म्हणजे संत तुकारामाकडे येते आणि म्हणते की महाराज तुम्ही एक आठवड्यानी बोलवलं होतं मला, तर आता सांगा तुम्ही त्याच्यावर उपाय. तर मग ते संत तुकाराम त्यांना त्या बाईला उपाय सांगतात. तर ते बाई म्हणते खूप साधा उपाय आहे, हे उपाय तर तुम्ही त्याच दिवशी म्हणजे सांगितलं असतं, त्या दिवशी का सांगितलं नाही तुम्ही मला. तर ते संत तुकाराम काय म्हणतात, बाई मी पण म्हणजे मला पण व्यसन जडलेला होता, मी पण खूप गुड खायचं, मी पण खूप गुड खायचं आणि मी गुड खात असताना तुम्हाला उपाय कसं सांगायचं, मी आधी त्या म्हणजे तो उपाय केला
आणि माझे जो काय म्हणजे गुड खाण्याचे जे काय म्हणजे माझे म्हणजे एक प्रकारची म्हणजे प्रवृत्ती होती नाही काय जो स्वभाव होता त्या उपायाने मी आधी म्हणजे त्याच्यावर कार्य केलं मात केलं आणि जेव्हा माझ्या गुड म्हणजे खाणं सुटलं जास्तीच नाही काय तेव्हाच मला वाटलं की नाही आता आपण त्या बाईला म्हणजे आता आपण काय करू शकतो मार्गदर्शन करू तर अशा प्रकारे म्हणजे संत म्हणजे तुकाराम नाही का जे होऊन गेले महान थोर संत त्यांच्यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव तर अशा प्रकारे बरेच लोक आहेत नाही काय की काही म्हणजे अशा प्रकारे जर कोणी काही अडचण आली किंवा काही कोणी मार्गदर्शन म्हणजे विचारलं नाही काय ते काय करतात सांगत नाही तर काय करतात स्वतः अनुभव करतात जर त्या म्हणजे समस्येने ते म्हणजे ग्रासले असतील तर ती समस्या आधी आपल्या उपायाने नाही काय ते सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि सुटल्यानंतर मी अशा प्रकारे सोडवलं तुम्ही पण तसं प्रयत्न करून पहा अशा प्रकारे म्हणजे म्हणजे जे काय म्हणजे खरा जो काही बौद्ध पंडित आहे नाही काय खरा जो बौद्ध पंडित आहे अशा प्रकारे म्हणजे प्रबोधन करता किंवा मार्गदर्शन करता तर खूप खूप धन्यवाद आजच्या म्हणजे जी काय गाथा होती त्या गाथेला अनुसरून जे मला म्हणजे चिंतनातून जे काय गवसलं ते मी सांगण्याचा प्रयत्न केलं